महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सेना राष्ट्रवादी महायुतीनं निर्विवाद यश मिळवत 230 जागा निवडून आणल्यात. यामध्ये भाजपनं सर्वाधिक 132, शिंदे गटानं 57 तर अजितदादा गटानं 41 जागांपर्यंत मजल मारले. मोठा भाऊ या नात्यानं भाजपकडंच मुख्यमंत्रीपद सोपवलं जाण्याची शक्यता व्यक्त होते. आत्तापर्यंत तरी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर दिसतंय. संघाचीही त्यांच्या नावाला पसंती दिसते. हे बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय निर्णय घेतात याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विजय मिळवल्यानं पुन्हा शिंदेंनाच मुख्यमंत्रीपद दिलं जावं अशी अपेक्षा व्यक्त होते. हे बघता कोणाचं पारडं जड आहे, शिंदे किंवा फडणवीस, यापैकी कुणी मुख्यमंत्री होईल का, की मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप धक्का तंत्राचा अवलंब करेल, जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदास चॅटच्या भागात तुमचं स्वागत करतो. लोकसभेत महाविकास आघाडीनं महायुतीचं पानिपत केलं, 48 पैकी तब्बल 31 जागा जिंकल्या. मात्र विधानसभेत महायुतीनं या पराभवाचा वचपा काढला, 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकल्या, तर विरोधकांना 50-4 गुंडाळलं. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या सामूहिक नेतृत्वातून युतीनं ही मुसंडी मारली. मुख्यमंत्री या नात्यानं या सामन्याचं कर्णधारपद एकनाथ शिंदे यांनी भूषवलं. त्यांचीच परत सीएमपदी निवड झाली पाहिजे अशी मागणी शिंदे सेनेचे नेत्यांनी केली. त्यांच्या अधिक जागा त्याला मुख्यमंत्रीपद असं सूत्र ठरलं नसल्याकडंही लक्ष वेधलं जात आहे. मात्र भाजपा आता मुख्यमंत्रीपदाची सुवर्णसंधी सोडणार नाही असं म्हटलं जातं. उद्धव ठाकरे यांना शह देण्याकरता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं. आता एकट्या भाजपाच्या जागा बहुमताच्या जवळ गेल्यात. अशा वेळी मुख्यमंत्रीपद सोडण्याचं काही कारण नाही. फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं असं भाजपाच्या बहुतेक नेत्यांचं म्हणणं दिसतंय. मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिसते. अगदी राष्ट्रवादी अजितदादा गटानंही मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊं मागं पाठबळ उभं केलंय. या फडणवीस यांच्या दृष्टीनं जमेच्या बाजू ठरतात. एकनाथ शिंदे यांनी मागच्या 2.5 वर्षात राज्याच्या राजकारणावर बऱ्यापैकी कमांड मिळवली. त्याची कामाची पद्धत गाजावाजा, त्यामुळे अनेकदा ते फडणवीस आणि अजितदादांनाही जड गेले. त्यांच्यासारख्या डोईजड झालेल्या नेत्याला काबूत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री खमका आणि बेरके असायला हवा. हे ओळखून भाजपाकडून फडणवीस यांच्याकडंच राज्याचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. अजितदादांचीही प्रशासनावर मजबूत पकड आहे. कठोर निर्णय घेणं आणि राबवणं यात त्यांचा हातखंड आहे. अर्थमंत्री म्हणून काम करताना आर्थिक शिस्तीला दादांनी नेहमीच महत्त्व दिलंय. अशा नेत्यासोबत काम करणं येरागाबाळ्याचं काम नाही. तिथं फडणवीसांसारखाच तोडीस तोड असा नेता हवा असा विचारही होऊ शकतो. भारतीय जनता पक्षामध्येही असेच गटतट कमी नाहीत. प्रत्येक नेत्याच्या महत्त्वाकांक्षाही तशा आहेत. पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, आशिष शेलार अशा सर्व नेत्यांना नियंत्रणात ठेवायचं झालं तर फडणवीसांशिवाय दुसरा पर्याय नाही. मधल्या काळात मराठा नेतृत्व म्हणून विनोद तावडे यांच्या नावाचीही बरीच चर्चा झाली. मात्र नालासोपाऱ्यातील कथित पैसे वाटपाच्या प्रकरणामुळं तावडेंचं नाव मागे पडलं. ते पडलंच. त्यात फडणवीस यांनी हाकींना पुढं करत जरांगे फॅक्टरचा प्रभाव कमी केल्याचंही बोललं जातं, त्यामुळे त्यांचंच नाव आघाडीवर दिसतं. तसा बटेंगे तो कटेंगेला भाजपातल्या इतर नेत्यांचा विरोध होता. फडणवीसांनी मात्र योगींचं हे विधान उचलून धरत त्यावरून वातावरण तापवलं. मोदींच्या एक हे तो सेफ हेचाही जागोजागी गजर केला. भाजप युतीला जिंकवण्यासाठी जे करता येईल ते फडणवीसांनी केलं. साम दाम दंड भेद अशा सगळ्या आयुधांचा वापर केला. आघाडीला नेस्तनाबूत करण्यासाठी बंडखोर आणि इतर पक्षांचाही वापर करण्याची रणनीती खेळली. त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या विजयाचे मॅन ऑफ द मॅच देवाभाऊच ठरले. हे लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित असेल असा निर्णय झाल्याचंही समजतं. मात्र मोदीशांच्या धक्कातंत्री राजकारणाचा इतिहास लक्षात घेऊन इतर शक्यताही लक्षात घ्याव्या लागतील. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.